एक तर म्हणजे ध्वज तोच होता, उपर्ण तेच होतं, धनुष्यबाण तोच होता आणि संपूर्णपणाने हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारं पाऊल होतं. त्याच्यामुळे फार समाधान वाटलं. त्याचबरोबर सन्माननीय एकनाथ शिंदे, अरे गप्प बसा ना, सन्माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांनी जे भाषणामध्ये मुद्दे मांडले त्याच्यात मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी निर्विवादपणाने सांगितलं. त्याचबरोबर 50 कोटी रुपये त्यांनी ताबडतोब शिवसेना उद्धवजी ठाकरे यांच्या पत्रानुसार देऊन टाकले. असंच प्रश्न मनात आला एक की असं जर का उलटं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये कुणाला तरी पैसे शिवसेनेने असे दिले असते का. त्याच्यामुळे प्रश्न सगळा हा वाटतोय की इथे कुणावरही टीका करण्याचा हेतू नव्हता. आठवण तर येतेच, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांनाही आम्ही पूर्वी उपस्थित होतो, त्यांचे आशीर्वाद घेतलेले, त्यांच्या येण्याच्या आधी भाषण केलेले आहेत. अशा वेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी जे मुद्दे तेव्हा मांडले होते, 370व्या कलमाबद्दल असतील, अयोध्येच्या राम मंदिराबद्दल असतील, त्यासोबत बाकीचे जे सगळे मुद्दे हिंदुत्वाच्या संदर्भातले होते त्याच्याबद्दल बोललेच. परंतु मुंबई कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही, करू देणार नाही, आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत हे होणार नाही, अशा पद्धतीची निसंदिग्ध ग्वाही देखील एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेब यांनी जे काम केलेलं आहे केंद्रामध्ये, मग ते महिला आरक्षणाचं काम असेल किंवा आर्थिक दर वाढवल्याचं काम असेल, G20 पासून ते मुंबईच्या सफाईपर्यंत स्वतः एकनाथजी शिंदे काय काम करतायत त्यांनी मांडलंच. परंतु आलेल्या प्रत्येक माणसाशी त्यांनी एक संवाद निर्माण केला आणि हा संवाद जो होता तो कार्यकर्त्याचा मनामनाशी असणारा संवाद होता. हा त्या दोन सभांच्या मधला, विशेषतः उद्धवजी ठाकरे यांनी नेतृत्व स्वीकारल्यापासूनच्या सभेनंतरचा हा होता. मला आठवते की गेले 4-5 वर्ष मी अनुभव करत होते की आपण तिथे हवं आहे का नको आहे, कोण आपल्याशी बोलेल की नाही, असं सुद्धा काही वेळेला काही लोकांच्याबद्दल वाटायचं. त्याच्यात ती 2-3 सन्मानांनी अपवाद सोडले सचिव किंवा नेत्यांच्यापैकी, तर बाकी अत्यंत वातावरण जे आहे ते एक ज्याला आपण म्हणू होस्टाईल किंवा एक कोंदटपणा त्याच्यात होता. कुणीतरी कुणाला जाऊन रिपोर्ट करायचं, काहीतरी सांगायचं. गेल्या वर्षी मी ज्योती घेऊन गेले होते सगळ्या 3.5 शक्तिपीठांच्या, तर मला वारंवार सांगण्यात आलं की साहेबांना त्या ज्योती दिसतासुद्धा कामा नयेत. शेवटी मी बाळासाहेबांच्या शिवतीर्थाच्या स्मारकावर एका बाजूला ज्योती ठेवल्या आणि तिथेसुद्धा साहेबांनी येऊन नमस्कार त्या ज्योतींना केला नाही, पण नियतीचा जस्टिस असा की त्यांनाच परत ती ज्योत मिळाली. त्याच्यामुळे मला काय वाटतं, कार्यकर्त्यांची भावना सांभाळण्याचं काम एकनाथजी शिंदे यांनी केलं, ते ऐतिहासिक स्वरूपाचं काम आहे. आणि म्हणून हा मेळाव्यामध्ये प्रवेश हा शब्द वापरला तसं नाही आहे, आम्ही ज्या शिवसेनेत होतो त्याच शिवसेनेत आम्ही आतासुद्धा आहोत, एवढं मी नम्रपणाने परत एकदा आठवण करून देऊ इच्छिते. नरेंद्र मोदी यांचा मुद्दा मांडलेला आहे की रावणाने ज्या पद्धतीने सीता पळवली त्याच पद्धतीने शिवसेना ही देखील काही जणांनी पळवलेली आहे, ही त्यांची जी लंका आहे ती लवकरच जाळली पाहिजे. नाही, त्यांनी एक उदाहरण दिलं आणि त्या उदाहरणामध्ये असं मायावी रूप घेऊन येतात लोक आणि त्यांच्या आपण वरकरणी रूपरंग जे असतं त्याच्यावर भुलतो आणि ती माणसं साधी वाटतात पण त्यांच्या पोटात काहीतरी वेगळ्या गोष्टी असतात, असं एक त्यांनी उदाहरण दिलं. आता त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की मग आता पुढच्या काळामध्ये विभीषण कोण होणार, हनुमानाचं काम कोण करतं आहे, हे सगळे पुढचं रामायण जे आहे ते हळूहळू आपल्याला कळेल. पण मला असं वाटतं की तेवढ्या ते उदाहरणापुरतं जे आहे ते आपण बघावं. एकंदरीत तुम्ही पंतप्रधानांचा मुद्दा काढला, उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांना राज निशाणात साधला आहे, त्यांनी असं म्हटलं आहे की पीएम केअर फंडाला दिलेले पैसे आहेत त्याची चौकशी अद्याप का होत नाही किंवा त्याचं गणित का समोर येत नाही. ते मुळामध्ये ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्या राज्यातून जो पंतप्रधान फंडाला पैसा गेला होता त्याची तरी चौकशी ते स्वतःच्या अखत्यारीत करू शकले असते. त्यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निदान त्या निधीच्याबद्दल चौकशी करून अधिकार होता की या निधीचं काय झालं हे विचारायला सांगायला अगदी माहितीच्या अधिकारात सुद्धा ती माहिती मिळू शकली असती, परंतु ते त्यांनी केलं नाही. आणि आता ते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची चौकशीला चौकशी हे उत्तर दे आहे, हे योग्य नाही आहे. चौकशी करत असताना तुम्ही स्वतःची जी भूमिका आहे ती खुलेपणाने मांडा आणि मग त्याच्यावरती चर्चा तुम्ही करू शकता असं मला वाटतं. मी त्याच्यातलंच डांबर शिल्लक ठेवलेलं आहे तोंडाला फासायला. मी असल्या फुटकळ आरोपाला किंमत देत नाही, भीक देखील घालत नाही. त्याच्यामुळं असल्या आरोपाला माझ्या लेखी किंमत शून्य आहे. त्यांनी तो सिद्ध करून दाखवावा. आणि महत्त्वाची गोष्ट, माझी दखल शिवतीर्थावर घेतली गेली. मी एकनाथ शिंदेसाहेब सोडा, मलाच किती लोक घाबरतात ते बघा. शिवसेना एकीकडे असं म्हटलेलं आहे की रावणाने ज्या पद्धतीने सीता पळवली तशीच काही जणांनी शिवसेना ही पळवलेली आहे, यांचे खोके नक्की जळाला. मला असं वाटतं की डांबर झालं, खोके झाले. मी एक फक्त भाषणाची आठवण करून देतो वंदनीय बाळासाहेबांच्या, आणि ती महत्त्वाची आठवण अशी आहे की वंदनीय बाळासाहेब स्वतःचं भाषण संपवत असताना असं म्हणायचे, या शिवतीर्थावर मला रावणरूपी काँग्रेसचा विचार जाळायचा आहे, काँग्रेसच्या विचारांना तिलांजली द्यायची आहे.
आणि काँग्रेसला या देशातून हद्दपार करायचं असं अनेक यूट्यूबला देखील भाषणात आपणच दाखवलेली आहेत. परंतु त्याच काँग्रेसरूपी रावणाला काही लोक मांडीवर घेऊन बसलेले आहेत, बगलेत घेऊन बसलेले आहेत आणि काँग्रेसरूपी रावणाला पंतप्रधान करण्याची स्वप्न काही लोक बघत आहेत. परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली किमान 45 खासदार हे लोकसभेला नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करतील आणि त्याच्यानंतर देखील जो माझ्या डांबराचा उल्लेख केला ते देखील डांबर मी विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर माझ्याकडे शिल्लक ठेवणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज मोठं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे. छत्रपतींची शपथ घेऊन ते म्हटलेलं की मराठ्यांना आरक्षण देणार म्हणजे देणार, याकडे कसं पाहता? आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पहिलं हे आरक्षण दिलं गेलं, हायकोर्टामध्ये ते टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांना ते टिकवता आलं नाही. आता जे आरक्षण एकनाथ शिंदे साहेब देतील हे न्यायालयामध्ये टिकणारं असेल आणि मराठा समाजाला न्याय देणारं असेल ही भूमिका स्पष्ट एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी मांडलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर मांडलेली आहे. त्याच्यामुळं मराठा आरक्षण हे शिंदे साहेब देऊन दाखवतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. याला जोडून उद्धव ठाकरे असंही म्हटलेले आहेत की जरांगे पाटलांनी या सरकारवरती विश्वास ठेवू नये, सावध राहा असं म्हणतात. शेवटी थोडंफार हे सगळं बोलत असताना मागच्या देखील सरकारमधला विचार केला पाहिजे. मराठा आरक्षणावरनं आरक्षण मिळत नव्हतं म्हणून अनेक लोकांनी देखील आत्महत्या केलेल्या होत्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण गेलेलं टिकवता देखील याच लोकांना आलेलं नव्हतं. त्याच्यामुळे नुसतं आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा सगळ्यांनी सांघिकपणानं एकत्र येऊन कोणाचंही आरक्षण न जाता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढे आलं पाहिजे. नाही मला कॅल्क्युलेशन ते माहीत नाही, एकनाथ शिंदे साहेबांनाच माहिती असेल. एकदा सविस्तरपणाने आपणच त्यांना जर विचारलं तर अजून एक मोठा गौप्यस्फोट होऊ शकतो. संजय राऊत म्हणाले आहेत का एकनाथ शिंदे हा घोटाळा आहे? आतापर्यंत मी कोविड घोटाळा ऐकला होता, आतापर्यंत शव बॅगांमध्ये घोटाळा ऐकला होता, आतापर्यंत मी खिचडीमध्ये घोटाळा ऐकला होता आणि हा घोटाळा एकनाथ शिंदे साहेबांनी बाहेर काढला आहे. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. खरा घोटाळा हा कोविडमध्ये झाला आहे, त्याचा अर्थ मेलेल्याच्या टाळूवरची लोणी खाणारे ही लोक आहेत. मुंबई तोडण्याचं काम हे सरकार करते. आता त्याच्यावर शिंदे साहेबांनी सांगितलं ना, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत या मुंबईला कोणीही तोडू शकत नाही. परंतु मुंबईला तोडण्याची भाषणं झाली याचा अर्थ आता निवडणूक जवळ आली आणि निवडणूक जवळ आल्याचे संकेत मिळाले. आमच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना चालणार नाही. आम्ही योग्य वेळेला योग्य निर्णय घेतो याची जाणीव त्यांना झालेली आहे आणि जर आम्ही योग्य निर्णय घेतला नसता तर आज शिवसेना प्रमुखांनी जी निर्माण केलेली शिवसेना ही लोकांच्या दारात पाणी भरताना किंवा भांडे घासताना दिसली असती. म्हणून एक स्वाभिमानी शिवसैनिक जर आज तुम्ही पाहिला असाल मेळावा, प्रचंड प्रचंड उत्साहात हा मेळावा पार पडलेला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे असंही म्हणताय ज्या पद्धतीने रावणाने सीता पळवली होती त्याच पद्धतीने शिवसेना ही देखील कोणीतरी पळवली आणि त्यांचा वध करणं गरजेचं आहे. रावणाने सीता पळवली आणि स्वतःला राम समजतात हे काय करत होते? काही बोलायचं? तुम्हाला आपलं घरदार सांभाळता आलं नाही, लोकांवर आरोप काय करता? कोणी रावण नव्हतं घरामध्ये. खऱ्या अर्थानं पेट्रोल टाकायचं काम तुम्ही केलेलं, तुमच्या साथीदाराने केलेलं. शिवसेना फोडायचं काम, घरातले जे लोक काही वरचढ झाले त्यांना बाहेर काम तुम्ही केले. काय केले? नारायण राणे कसे केले, राज ठाकरे कसे केले, बाकी नेते कसे गेले, हे सर्व सर्व पाप हे यांना लागलेलं आहे. म्हणून यांच्यामुळं शिवसेना फुटलेली आहे आणि म्हणून आता टोमणे मारणे काही बोलणे याला काही अर्थ उरत नाही. हे फक्त न फक्त इनकमिंग पैसा कमवणं हा जो यांचा धंदा होता तो बंद झाल्यामुळे यांचा हा जळफळा वाटत आहे. तर हे जातील तिथं नाश करतील. मनोज जरांगे पाटलांना मी सांगतो की यांच्यापासून सावधान राहा असं थेट म्हटलं. मनोज जरांगे पाटील यांना चांगला तर त्यांनाही ओळखतो तो आणि आम्हालाही ओळखतो, म्हणून यांचे सल्ले आता कोणी ऐकत नाही हे तेवढंच खरं. सुप्रीम कोर्ट जरी अध्यक्षांनी निर्णय नाही दिला तरी येत्या 30 तारखेमध्ये सुप्रीम कोर्ट आम्हाला योग्य वेळेस न्याय देईल असं ते म्हणतात. यांच्या सर्व ह्या गप्पा असतात. त्यांचे जे आमदार आहेत किंवा पदाधिकारी आहेत ते आणखीन शिंदे साहेबांकडे जाऊ नये म्हणून हे अशा सगळ्या गप्पा मारत असतात. सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी लागेल किंवा अध्यक्ष कधी निकाल देईल
याची चिंता करण्यापेक्षा त्यांना चिंता आपले आमदार पळून जाऊ नये याची असल्यामुळे हे असं स्टेटमेंट. शिंदे साहेबांनी आज मोठं स्टेटमेंट केलेलं आहे, मराठ्यांना आरक्षण हे देणार म्हणजे देणार आणि छत्रपतींची देखील शपथ घेतलेली आहे. तसं पाहता या वाटतं. एक तुम्हाला सांगतो, राजकारणाव्यतिरिक्त शिंदे साहेब हा हळव्या मनाचा माणूस आहे, दिलदार माणूस आहे, महाराष्ट्र जाणतो. म्हणून शिंदे साहेबांनी जेव्हा शपथ घेतली ती लाखो लोकांच्या समोर, ते कधी त्यापासून मागे जाणार नाही. वाटेल ते जरी झालं, जेव्हा एखादा शब्द दिला ते पाळणाऱ्यामधला हा कार्यकर्ता आहे. आम्ही आजही मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहत नाही, तर आमच्यातला एक कार्यकर्ता म्हणून पाहतो. म्हणून त्यांनी जी घेतलेली शपथ ही नेहमीच त्यांनी पाळत आलेला आहेत आणि मला वाटतं आज शिवरायासमोर घेतलेली शपथ, लाखो लोकांसमोर घेतलेली शपथ ही ते पाळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मराठा समाजाने आरक्षणाबद्दल आता चिंता करू नये असं माझं मत. अवघ्या काही महिन्यात उरलेले आहेत आणि मराठा आरक्षणाला, मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ पूर्ण होईल का तुम्हाला काय वाटतं? कारण खरं तर हा न्यायालयीन न्यायालयीन प्रलंबित हे संपूर्ण प्रकरण आहे. क्युरेटिव्ह पिटिशन्स राज्य सरकारने दाखल केलेली आहे. एकीकडे आरक्षणाची कॅप वाढवता येत नाही आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी शपथ. पिटिशन जे आहे सुप्रीम कोर्टाने आता दाखल केलं, मागे फेटाळलं होतं तर दाखल केलं आहे, म्हणून एक घर उघडलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना मुख्यमंत्री साहेब किंवा त्यांचे सर्व सहकारी एक सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतरच स्टेटमेंट देतात. वेग स्टेटमेंट मुख्यमंत्री कधी देऊ शकत नाही. म्हणून मला विश्वास आहे की आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी ते निकालात काढतात. सरकार पुढे जरांगे पाटलांच्या अल्टिमेटमचं देखील एक आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे जे न्यायमूर्ती शिंदेची जी समिती आहे त्यांचा जो अहवाल आहे तो येण्यासाठी देखील उशीर लागणार आहे, डिसेंबरपर्यंत तो येणार आहे. दुसरीकडे मराठा समाज हा आक्रमक आहे. शिंदे साहेब लवकरच याच्यावर निर्णय घेतील ही मला अपेक्षा आहे.